मदत करणं भोवलं आणि महिलेनं सरांना लाखाला गंडवलं। सध्या मोडनिंब पंचकृषीत एकच चर्चा सुरू आहे, ते मदत करायला गेलेल्या सरांना महिलेनं कसं गंडवलं याचीच। त्याचे झाले असे की मोडनिंबमधील समाजसेवेसाठी आणि आल्या नाल्याला मदत करण्यासाठी सतत धडपडत असणाऱ्या शाळेतील शिक्षकाची मागील काही दिवसापूर्वी गावोगावी फिरून मद विकणाऱ्या काही पुरुष मंडळीशी आणि त्याच टोळक्यातील महिलेशी सरांची मद घेण्यातून ओळख झाली। शिवाय सरांच्या शाळेतच मद विक्रेत्या महिलेच्या नातलगातीलच मुलगी शिकायला असल्याने त्या मद विक्रेत्याकडून सरांनी मद घेतलेला व इतरांनाही मद चांगला मिळतो म्हणून निरोप दिलेला। यातून त्यांची मदाची विक्रीही वाढलेली। त्यामुळे मद विक्रीला आणला की मद विक्रेते सरांना मिस कॉल द्यायचे, मग सर स्वतःहून फोन करून मद घ्यायचे व इतरांना घ्यायला सांगायचे। मद ओळखीतून दिवाळी तोंडावर आल्याने नातेवाईकांचे लग्न आहे, काहीतरी रोख रकमेची मदत करा अशी गळ त्या सरांना मद विक्री करणाऱ्या टोळक्यातील महिलेने घातली। पण इतकी मदत शक्य नसल्याचे सांगून सरांनी टाळले, पण नंतर नवीनच नंबरवरून सरांना मिस कॉल दिला। मिस कॉल कोणाचा आला आहे म्हणून सरांनी वेळ मिळाल्यावर परत फोन केला, तर मद विक्रेत्या महिलेने फोन उचलत हा आमचा नवीन नंबर आहे म्हणून सांगत नातेवाईकातील मुलीच्या लग्नाला मदतीचं काय झालं म्हणून विचारलं। सरांनी सांगितले रोख रक्कम देणं काही शक्य नाही म्हणून फोन ठेवला। परत 2-3 दिवसांनी मिस कॉल आला, परत सरांनी फोन केला तर पारवं धरून आणलेत घ्या तेवढं असं सांगण्यात आलं। पण सर पल्ले शाकाहारी म्हणून दुसऱ्याला सांगतो असं म्हणाले। मग लग्नाचा विषय काढत 10 तरी साड्या घेऊन द्या म्हणून विनवणी केली गेली। यावर सर म्हणाले 10 साड्या काही शक्य होणार नाही, पण 5 साड्या देतो असं म्हणाले। आणि सरांनी घरातील कपाटातील 5 साड्या लग्नकार्यासाठी दिल्या। नेहमीच सत्कार्यात हातभार लावणाऱ्या त्या सरांना गरिबाच्या लग्नासाठी 5 साड्या दिल्याचं समाधान चेहऱ्यावर वाटत होतं, दिसत होतं। हे चेहऱ्यावरील समाधान उतरायच्या आतच सरांना पोलीस स्टेशनमधून फोन आला, तातडीने या तुमच्याविरुद्ध महिलेची तक्रार आहे असा फोन आल्यावर सरांना नेमकं कळना कुठल्या महिलेची तक्रार आणि मी तर काय केलंच नाही, मग तक्रार कसली आणि का। सरांनी तातडीनं पोलीस स्टेशन गाठले तर पोलीस स्टेशन परिसरात त्या साडी दिलेल्या महिलेसोबत 5-25 बायका आणि त्यांचे नातेवाईक ठिय्या मारून बसलेले। हे दृश्य पाहताच आणि त्या महिलेची तुमच्याविरुद्ध विनयभंगाची तक्रार आहे म्हणताच सरांच्या पायाखालची वाळूच सरकली। काय करावं सरांना क्षणभर सुचलंच नाही। ज्याला मी लग्नासाठी मदत करायला गेलो तेच लोक असा उलटा फास टाकतील आणि दिलेल्या साड्याच प्रूफ म्हणून दाखवत असतील तर मग हे प्रकरण वाटतं तितकं सोपं नसल्याचं सरांच्या लक्षात आलं। विनयभंगाची तक्रार दाखल होऊ नये म्हणून मग सरांकडे 5 लाख रुपयांची मागणी करण्यात आल्यानंतर सरांनी आमचे कॉल रेकॉर्ड तपासा, अहो मी साधा विनयभंग होईल असा कुठे शब्द तरी वापरला आहे का हे तपासा, उलट मी या साड्या लग्नासाठी दिल्यात यात माझा कुठलाही वाईट हेतू नाही असे सांगितले। तरी उलट पोलिसांनी या प्रकरणाचा तपास लावण्याऐवजी नोकरी आणि आबरू जाईल असे सरांना सांगून कुठेतरी तडजोड करून हे प्रकरण मिटवा असे सांगितले। पण 5 लाख शक्य नाही, सुरुवातीला सरांनी 5-50 हजार देतो असं म्हणताच नाही होय म्हणत हे प्रकरण लाखावर मिटवण्यात आले। लाख हातात पडताच त्या स्त्रीबरोबर आलेल्या आणखी या आंदोलनाला बसलेल्या महिलांमध्येच त्या लाखाच्या वाटणीवरून वादावादी सुरू झाली। मग तिथेच त्या महिलेनं मिळालेल्या त्या लाखाची वाटणी नातेवाईकात केली तेव्हा कुठे हा कालवा बंद झाला हे उपस्थितांनी पाहिले देखील। पण सरांना हे प्रकरण सगळं खोटं असताना न्याय देण्यासाठी पुढे आलेल्यांचे प्रयत्न कमी पडले हे मात्र खरे। याला मदत करण्याचा स्वभाव आणि अशा स्वभावाचा गैरफायदा घेणारी मंडळी जर समाजात असतील तर इथून पुढच्या काळात अशा प्रकारामुळे मदतीचे हात आकलले जाणार अशी चर्चा सध्या मोडनिंबमध्ये सुरू असून त्या महिलेनं हा सगळा प्रकार घडवून आणताना तिचा नवरा देखील त्यात सहभागी असल्याची चर्चा आहे। या प्रकरणामुळे मदतीचा हात पुढे करणाऱ्या सरांचा त्या महिलेनं मास्तर केला असून लाखाला गंडवल्याने अनेकांमध्ये हा विषय चर्चेला जात असून ऐन दिवाळीच्या तोंडावर हा प्रकार घडलेले सरांना हे प्रकरण मिटवण्यासाठी अनेकापुढे हात तर पसरावे लागलेच, पण सरांची दिवाळखोरीही निघाली आणि रसाळ मदाचा एक घोट महागातच पल्ल्याची चर्चा सध्या तरी मोडणीमध्ये चर्चिली जात असून अशा मध आणि पारवा विक्रेत्यापासून 4 हात लांब राहा असा जाता सल्ला आणि इथून पुढे मदत नाहीच असे सर भेटेल ज्याला सांगतायत। लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा।